नमस्ते, मी रामचंद्र वावर बिसे, मुक्का पोस्ट पसरणी, तालुका वाईज, जिल्हा सातारा। सातारा मागण्या आम्ही अशा पद्धतीने घेतलेल्या आहेत की तात्काळ पहिल्यांदा आमचे सगळे कामावर कमी गेलेले अत्यावश्यक मधून वन मजूर आहेत सगळे, त्यांना तात्काळ पहिल्यांदा कामावरती ज्या पद्धतीनं काढले त्या पद्धतीनं सगळ्या रेंजमधील, सातारा जिल्ह्यातल्या रेंजमधील पहिल्यांदा त्यांना कामावरनं कमी केलेलं त्यांना कामावरती रुजू करून घ्यावं। जे लोक पात्र यादीत आहेत त्यांचं पात्र रिपोर्ट नागपूर कार्यालयाला पाठवावे पात्र म्हणून आहेत ते, आणि जे ज्यांची माहिती अर्धवट राहिलेली आहे त्यांची माहिती पूर्ण करून शासन दरबार यांनी पाठवावी, ही पहिली आमची मागणी आहे। दुसरी मागणी आहे की पाच पाच महिने झाले लोकांचे पगार नाहीत, उपासमार चालू आहे, आणि आज हे आंदोलन करायला आहे ना मला वन विभागानं भाग पाडलेलं आहे। जर ज्यांनी आम्हाला कामावून जर कमी केलं नसतं तर आम्ही आंदोलन केलं नसतं काय। पहिल्या ही दुसरी माझी मागणी आहे की तात्काळ पहिल्यांदा ह्या लोकांना जेवढी माझ्या लोक आहेत तेवढ्या सामाजिक आहे, प्रादेशिक आहे, वन्यजीव आहे, वनविकास आहेत, यातली सगळी लोकं आहेत त्यांना पहिले ह्या वन विभागानं विनंतीपूर्वक सांगतो आहे की 10-10 वर्ष काम केलेलं आहे, 5-5 वर्ष काम केलेलं आहे, 20-20 वर्ष काम केलेलं आहे, 25-25 वर्ष काम केलेलं आहे, ह्या लोकांना तात्काळ यांनी कामावरती घ्यावं, ही पहिली माझी अजून परत एकदा हीच मागणी आहे। आणि जी माहिती आहे शासन दरबाराकडे आहे ती त्यांनी माहिती तात्काळ यांनी आमची शासनाकडे पोहोचवावी, ही आमची अंतिम मागणी राहील। आणि जोपर्यंत ही मागणी कुठलीही पूर्ण करत नाहीत ह्या दोन मागणीतली, तोपर्यंत मी इथनं उपोषण सोडणार नाही, मग मेलो तरी ह्याला वन विभाग जिम्मेदार राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला सांगा किती वनमजूर जिल्ह्यातले आहेत आणि म्हणजे किती वनमजूर आहेत आणि ह्यांच्यावर म्हणजे किती वर्षापासून आता म्हणजे तुम्हाला कामावरून आता कमी केलं? आता 15 दिवस झालं आम्हाला, 15 ते 20 दिवस झाले, म्हणजे 1 महिना झाला कामावरून कमी केलेलं आहे। हे यांना आहे ना वन विभागाला 33% रक्कम येणार आहे, यांना केंद्र म्हणजे नागपूर आयोगाने सांगितलं की बाबा 33% रक्कम येणार आहे, अत्यावश्यक लोक आहेत त्यांना तुम्ही कामावर ठेवा। आणि वन विभाग असं खातं आहे की ते डोंगरातनं जंगलातनं फिरून काम करण्यासाठी आहे ना वन मजूरच पहिल्यांदा त्याला प्राधान्य आहे काय, वनमजूरच प्राधान्य आहे। ही अब्ज रुपयाची वतीची संपत्ती आहे ना, आम्ही जीवाचं रान करून सांभाळतो काय। हे SC मध्ये खुर्चीत बसून आहेत ना, नुसता आदेश देतात। आज बाया माझ्या बापासारखी वय झाले, तुम्ही सगळी बघत असाल ह्या लोकांचे 25-25-30-30 वर्ष होऊन पात्र रुपटमध्ये येत आहे ही लोक, तरी ह्या लोकांना आहे ना परमनंट नाही गेलं। आज ह्यांची अशी बरी झाली की कुणाच्या घरी अन्न नाही खायला, कुणाच्या घरी दवाखान्यात जायला पैसे नाहीत, यांनी 25 वर्ष सेवा करून शासनानं केलं काय। शेवटी आज आम्हाला रस्त्यावर बसायची आधी बारी कुणी आणली, वन विभागानं आणली ना, मग ह्याचा नैतिक जिम्मेदारी वन विभागानं घ्यावी। आणि त्वरित माझ्या सगळ्या सातारा जिल्ह्यातल्या सर्व वनमजुरांना, सामाजिक असू दे, प्रादेशिक असू दे, वन्यजीव असू दे, यांनी तात्काळ ह्या लोकांना कामावरती घ्यावं, ही पहिल्यांदा माझं सांगणं आहे तुम्हाला। कोणत्या कारणानं हे कमी केलंय? यांना म्हणतात ती 33% फंड येणार आहे, मग 33% फंड हा वापरणार कुठं? नवीन कामं तर शासनानं सांगितलं की बाबा नवीन कामं काय घ्यायची नाही, मार्च एंडिंगमध्ये कामं घेतलेली चालतात, आणि मार्च एंडिंगमधनं कामाला काढायचं कमी लोकांना कळतं आहे, म्हणजे ह्यांचं खिसं गरम करण्यासाठी या लोकांना कामावरून कमी केलेलं आहे। माझ्याकडे काय पुरावे आहेत ते मी भक्कम मी 18 तारखेला आहे ना सगळं मीडियाच्या पुढं मांडणार आहे, जर यांनी जर मला कामावर नाही घेतलं तर। तुमचं नाव? माझं नाव रामचंद्र वावर बिसे, मुक्काम पोस्ट पसरणी, तालुका जिल्हा सातारा। आम्ही जो नॉर्मली जो रोजंदारी वनमजूर म्हणून शासनाने प्रमाणे त्यांना ठेवतो तो असा कोण नाही आहे की त्यांना आम्ही काढलेला आहे। शासन रोजंदारी वनमजूर म्हणजे की आम्ही जो शासनशी जो आमचा फंड प्राप्त होत आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना ठेवतो, असा कोई पण वनमजूर नाही आहे त्यांना आम्ही काढलेला आहे। तो ते रेंज ऑफिसरकडे जो फंड प्राप्त होतो त्याप्रमाणे त्यांना आम्ही ठेवतो आहे। कोई पण वनमजूरमध्ये अन्याय होणार नाही, ते कोण पण वनमजूरना आम्ही काढणार नाही असं आम्ही त्यांना पण समजावून सांगितलेले आहे। त्याचे जो इश्यूज जो होते त्याचे जो गलतफहमी त्याच्या मनमध्ये होती ते आम्ही दूर केलेली आहे, असा काही इश्यू नाही आहे। थँक्यू।